नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणो, मी सुनील गायकवाड़ जीवन शिक्षण विद्या मंदिर या चैनल वर आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी विषय मराठी कविता चौथी श्रावण मास। याचे कवी आहेत बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे। श्रावण मास, कवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे। जन्म 1890, मृत्यू 1918। निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध, बालवयातच कविता लेखनाला प्रारंभ। 1907 साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात बालकवी म्हणून गौरवण्यात आले। बालकवींची कविता हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे। प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केले आहे। चला तर पाहू श्रावण मास। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, शनात येते सरसर शिरवे शनात फिरुनी ऊन पडे। पा श्रावण महिन्यामध्ये म्हणजे आषाढ महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली असते आणि सर्वत्र हिरवगार असं गवत उगवलेलं असतं। श्रावण महिन्यामध्ये चांगलं ते गवत उगवलेलं असल्यामुळे सर्व हिरवगार दिसत असते। हर्ष म्हणजे आनंद मानसी मनाला, त्यामुळं सगळीकडे हिरवगार गवत पाहून सृष्टी हिरवगार पाहून आनंद मनाला आनंद झालेला असतो। क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। मग क्षणात म्हणजे कधी ऊन कधी पावसाची रिमझिम, ऊन पाऊस म्हणजे कधी कधी उन्हातही पाऊस पडत असतो। असं हे विलोभनीय दृश्य फक्त आपल्याला श्रावण महिन्यातच पाहायला मिळतं। शिरवे म्हणजे पावसाची रिमझिम, क्षणात फिरुनी ऊन पडे, क्षणात पाऊस क्षणात ऊन असा प्रकार घडत असतो। वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणला असेल, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासेन। पा आकाशामध्ये इंद्रधनुष्य श्रावण महिन्यात असतो, उन्हामध्ये पाऊस पडत असताना इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतो। गोप दुहेरी विणला असे म्हणजे जसं मंगल तोरण काय बांधले नभमंडपी कुणी पासे, असं वाटतं ते इंद्रधनुष्य क्या आकाशामध्ये मंडप घातलेला आणि त्याला तोरण बांधले असं ते भासत असतो। झाला असा सूर्यास्त वाढतो सांज आहा तो उघडे, तरुशिखरावर उंच गरावर पिवळे पिवळे ऊन पडे। झाला असा सूर्यास्त म्हणजे त्या उन्हामध्ये पाऊस पडत असल्यामुळं असं जाणवतं की सूर्यास्त झालेला आहे, संध्याकाळ झालेली, सांज म्हणजे संध्याकाळ झालेली। आणि तरुशिखरावर म्हणजे झाडाच्या उंच शिखरावर, उंच उंच अशा ह्या वृक्षावर त्यांच्या शेंड्यावर आणि घरावर असे पिवळे पिवळे ऊन पडल्यासारखं या पावसामध्ये उन्हामध्ये पाऊस पडत असल्यामुळे जाणवत असतो। उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा। जलदा म्हणजे मेघ ढग, या ढगावरती अनंत म्हणजे अशा अनंत प्रकारचे अनेक प्रकारचे वेगवेगळे असे आपल्याला चित्र पाहायला मिळतात। आणि संध्या राग पहा म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आकाशामध्ये ढगामध्ये आपल्याला वेगवेगळे असे विलोभनीय असे चित्र पाहायला मिळत असतात। सर्व नवावर होय रेखिले सुंदरचे रूप महा, या आकाशामध्ये म्हणजे नव म्हणजे आकाशामध्ये सुंदर असे रूप पाहायला मिळत असतं। बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिती, बलाकमाळ म्हणजे बगळ्यांची असंख्य बगळे असे उडताना आकाशात असं वाटतं की ते एका माळ्यामध्ये एका ओळीमध्ये चाललेले आहेत, उडत आहेत असं वाटतं। कल्पसुमांची, सुम म्हणजे पुष्प, असं वाटतं की अनेक फुलांची माळ ही माळ आहे असं वाटतं। उतरून येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमती, आणि हे बगळे एकदमच असं वाटतं की अवनी म्हणजे पृथ्वीवर येत आहेत आणि आकाशाचे जे ग्रह आहेत हे ग्रहच पृथ्वीवर उतरले आहेत असं काही असं जाणीव होतं। इतके सुंदर असे हे बगळ्यांचं दृश्य पाहायला मिळतं। फडफड करुणी भिजले आपुले पंख पाखरे सावरती, पापा या पक्ष्यांच्या अंगावर पाऊस पडण्यामुळे त्यांचे पंख भिजले असतात आणि त्या फडफड करून आपल्या पंखावरलं पाणी दूर करत असतात।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळासह भागडती. हरिणी आपल्या पाडसासह आपल्या बाळासह, कुरण म्हणजे हिरवं गवत असे, या गवतामध्ये सरत असते खात गवत, आणि आपल्या पाडसासह ते बागडत असते, खेळत असते. खिल्लारी ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरीन. खिल्लारी म्हणजे बैल किंवा खोंड, हे रानामध्ये चरत असतात, कारण सर्व तर गवत असतं, सर्व माळावरती वगैरे गवत उगवलेलं असतं आणि हे त्यांना खाद्य चांगल्या प्रकारचं मिळतं. गोपही म्हणजे गुरे राखणारे, हे गोपही गाणी गात फिरेन, गुराकी ही गाणी गात असतात, कारण त्यांनाही आनंदाला असतो. मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरेल. हे गुराकी जे आहेत म्हणजे गोपाळ प्रभू कृष्णाचे, आपण पाहतो की भगवान श्रीकृष्णसुद्धा गाई राखत असताना मंजुळ असा पाव म्हणजे बासरी वाजवत होते, आणि श्रावण महिन्याचं महिन्याचा थोरवी ते आपल्या या बासरीतून गात येत असं वाटतं. सुवर्ण चंपक फुल्ला, सुवर्ण चंपक सोनचापा. विपणी रम्य केवडा दरवळा, पा या सृष्टीमध्ये केवडा असेल, सुवर्णचापा असेल, यांचा सुगंध सर्वत्र दरवळलेला आहे. पारजात ही भगता भामा रोषमणीचा मावळा. पारजातकाचा वृक्ष पाहिल्यानंतर सत्यभामाचाही रोष किंवा राग मावळला असं म्हणतात. सुंदर परडी घेऊन हाती पुरपकंठी शुद्धमती. सुंदर म्हणजे चांगल्या अशा फुलांसाठी जी परडी घेऊन गावाशेजारच्या बागेमध्ये या सुंदर अशा शुद्धमती म्हणजे चांगल्या विचाराचे, चांगल्या विचाराने सुंदर बाला या फुलमाला, या सुंदर अशा स्त्रिया फुलांच्या माळा करत आहेत किंवा फुल घेण्यासाठी आहेत. रम्य फुले पत्री खुडतील, फुले घेण्यासाठी अशा बागेमध्येही आलेले आहेत. देवदर्शना निगती ललना हर्ष मायना हृदयात. श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण असतात पा, मंगळागौर आहे, नागपंचमी आहे, गोकुळाष्टमी आहे, असे अनेक सण साजरे होतात. आणि श्रावण महिन्यामध्ये सणांची रेलचाल असल्यामुळे या ललना म्हणजे स्त्रिया ह्या देवदर्शनासाठी आपल्या मनामध्ये हर्ष म्हणजे आनंद घेऊन मंदिरामध्ये जात आहेत. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आणि ह्या फक्त ते मंदिरात जात असंच नाही तर त्या ठिकाणी फेर धरून गाणी गातात, श्रावण महिन्याचं गीत गात असतात, आणि त्या गीतातूनच आपण श्रावण महिन्याचं महिमा किंवा श्रावण महिन्याची थोरवी आपल्याला त्या गीतातून पाहायला मिळते. अशा प्रकारे बालकवींनी श्रावण महिन्याचे या ठिकाणी अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे